सुमारे दीक्षा गंगाधरीच्या वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी दोन्ही डोळ्यांच्या मेंदूपर्यंत जाणाऱ्या शिरा दबल्या गेल्यामुळे तिची दृष्टी अधू होत आहे। या मुलीचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे, तर डाव्या डोळ्याचे लवकरात लवकर ऑपरेशन करणे गरजेचे आहे, अन्यथा त्याही डोळ्याची दृष्टी बंद होऊन पूर्णपणे अंधत्व येण्याची भीती केएलई येथील नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांनी वर्तवली आहे। या मुलीचे वडील गणेबैल येथे एक लहानसे सलून चालवतात। घरची परिस्थिती अत्यंत हलाक्याची आहे। ऑपरेशनचा खर्च करायची ऐपत नसल्यामुळे या चिमुरडीचा उजवा डोळा निकामी झाला आहे, अन्यथा वाचवता आला असता। तरी उद्यमबागमधील बेळगाव मायक्रो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या पालकांची गणेबैल येथे जाऊन भेट घेतली व शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। आम्ही बेळगाव मायक्रो असोसिएशन इंडस्ट्री असोसिएशनच्या वतीने आम्ही बोलालो। तर सांगायचं एक गोष्ट म्हणजे आमच्याकडे आमचं एक कामगार, त्या कामगार वर्गामधली एक महिला वर्ग आहे जी हेल्पर आहे। त्या हेल्परच्या मुलीला काही डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। त्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी केली दवाखान्यामध्ये दाखवण्यात आलं होतं। त्या केलीमध्ये म्हटण्यात आलं की इथे हे ऑपरेशन होणार नाही आहे आणि बेंगलोरच्या तुम्ही नारायणी नेत्रालय ह्या हॉस्पिटलात भेटा। व त्या हॉस्पिटलमध्ये भेटल्यानंतर तिथे कळालं की या दोन्ही डोळ्यांची दोन्ही शिरा असे दाबल्या गेलेले आहेत। दाबल्या गेल्यामुळे त्या ऑपरेशन करणं लगेच करावं लागेल, कारण काय एका डोळ्याचं जवळपास 51% झालेलं आहे आणि दुसऱ्या डोळ्याचे 41% असे दोन्ही शिरा दाबल्या गेलेल्या आहेत। लवकरात लवकर ऑपरेशन करावं याच्यासाठी त्यांना कळवण्यात आलं आहे। पण त्यांची घराची परिस्थिती एकदम नाजूक आहे, मग त्या परिस्थितीनं त्यांना तो खर्च परवडत नाही आहे। तर आम्ही बेळगाव मायक्रो असोसिएशन इंडस्ट्री असोसिएशनच्या वतीनं जे काय आहे आम्ही कॉन्ट्रिब्युशन करून त्यांना मदत करत आहो। तर आपल्या कामगार वर्गातली एक महिला आहे, त्यांची मुलगी, त्यांचे डोळे वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहो व जीवनदी फाउंडेशनसुद्धा हे प्रयत्न करत आहे। तर होईल तेवढी त्यांना मदत करावी हीच आमची इच्छा आहे। तर कुमारी दीक्षा प्रभाकर गंगाधर म्हणून ह्या मुलीचं नाव आहे, हल्याल तालुक्यातील राहणारे आहेत। सध्या तिने गणेबैल इथे एक छोटंसं सलून आहे त्यांचं, ते चालवत त्यांचं एक पोटोजरा उधारा करत आहेत। या मुलीच्या डोळ्यावर होणारे ऑपरेशनसाठी बेंगलोर येथील नारायणी नेत्रालय या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे। या ऑपरेशनसाठी येणारा खर्च अंदाजे 2 ते 3 लाख रुपये इतका आहे। तरी आपल्या बेळगावमधील दानशूर व्यक्तींना विनंती आहे की या गोंडस मुलीची दृष्टी परत मिळवून देण्यासाठी सढळ हस्ते मदत करा। मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा। रमेश देसूरकर 8884690097, महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।